तुमचा आमच्या चॅनल मावले सफायावर आज आपल्यासोबत देशातील आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक सर परशुराम जाधव आहेत त्यांच्या सामाजिक जीवनात सरने केलेल्या संघर्षाबद्दल आज आपण बोलू नमस्कार सर स्वागत आहे तुमचा आमच्या चॅनल मावले सफायावर सर आम्हाला तुमच्याबद्दल आणि सामाजिक जीवनातील केलेल्या तुमच्या संघर्षाबद्दल सांगा मी परशुराम जाधव कुंची समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे समाज भटका विमुक्त समाज आहेत कर्नाटकमधून या महाराष्ट्र झालेले आहेत वंचित समाज आहेत या गावात राहणार त्या गावात राहणार म्हणजे जे जिथे धंदा होतो तिथे विस्तार व्हायचा था, तिथे थांबायचा या गावामध्ये आठ दिवस त्या गाव गाव त्या गावामध्ये आठ दिवस आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर त्या त्या गावाचा पाटीलचा एनोशी एनोशी लागायचा म्हणजे इथे पंधरा दिवस राहायचं तिथे पंधरा दिवस राहायचं आम्ही झाडू विकायचं केरसुनी विकायचं आणि आमचा मूळ धंदामध्ये कुंची कुंची विकून आमचं पोटपर्यंत चालवायचं त्या हिशोबाने कुंचीखोरी म्हणून आमदारांचा समाजाचा समोरतात आमच्या समाजामध्ये कुठलंही शिक्षण नव्हतं पण आमच्या या काळाखंडामध्ये या मागच्या वीस ते तीस वर्षामध्ये शिक्षणाचा मुलांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे पण त्या कुंचीखोरी समाज म्हणजे काय हे धपतरी पण नव्हतं काय काही कालांतर एक अनेक धंदा व्यवसाय करत होता मग काही दिवस हे धंदा करत त्या दिवशी हे धंदा करत होता मग त्या 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 धंद्याविषयी नाव ठेवत गेले पण आम्ही बोललो की हा धंदा असा नाहीत आमचा कर म्हणजे कुंची कोळी समाज आम्ही कुंची बनवतो जे धनगर समाज जे घोंगडी बनवतात त्या घोंगडीला उपयोगी साधन आमचा कुंचीच असल्यामुळे ते कुंची कोळी समाज म्हणून आम्हाला संबोधित करा म्हणून आम्ही ह्या गोष्टी आम्ही चळवळ सुरू केलेत पण काही गो कालांतराने शिक्षण घेत होतो शिक्षण घेत होतो त्याच्यानंतर या गावात त्या गावशी जर धाकऱ्याचा होत होता आता सध्या एकोणीसशे बासष्ट सालचा पुरावा मागतात पण त्यावेळी आम्ही साहायिक नव्हतो आम्ही या गावात त्यावेळेस असल्यामुळे कुठे साहायिक नव्हतं पण या त्यासाठी संघर्ष करावा लागला पण तरीसुद्धा काही ठिकाणी काही कर्नाटकमध्ये एस टीमध्ये नोंद आहेत काही ठिकाणी विजेंटीमध्ये नोंद आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा भाग आहे म्हणजे एक झेंडा नव्हता एक व्यासपीठ नव्हता समाजाला पण त्याचं आम्ही भरपूर चवळ केलं आज आस्था रोग आंदोलन केलं आजार मैदानकडे उपोषण केलं सगळं केलं तेव्हा ते, ते कुठंतरी ते शासनाचा नजर आमच्या समाजावरती पडला आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तेव्हा ते कुंची कोणी समाजाचं सर्वेक्षण करा कुठून आलेत काय आलेत त्या दृष्टिकोनातून आम्हाला तर प्रचलित सुरुवात झाली म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये येण्याचं सुरुवात झालेली आहे पण त्यावेळी आम्ही भटका विमुक्त बेचाळीस जातींच्या हिशोबाने आम्ही जात होतो पण या बेचाळीस जातमध्ये आमच्या कुंचिरीला जे काय अल्पसंख्येचे मत जे आरक्षण असतात ते भेटत नव्हतं फक्त भटका विमुक्तलाच भेटत होतं चार टक्के त्या भटकामध्ये त्यावेळी आमचा कुंचिकोरी समाज एक बांधव शिक्षण घेत नव्हतं पोटावरचं हात होता या गाव त्या गावात होता पण आत्ता कुठेतरी शिक्षण घ्यायला लागलेत आता कुठे सरकारी दरबदारी नोंद करायला लागलेत त्या दृष्टीने एक व्यासपीठ व्हावं आणि एक समाजाला एक दिशा द्यावं त्यासाठी सगळं तरुण मुळाने एक विचार करून वीस ते पंचवीस वर्षापूर्वी कुंचिकोळी समाज आपण स्थापन केलं अखिल भारतीय कुंचिकोळी समाज विकास संस्था म्हणून आता भारतामध्ये एक आपण एक संघटना उभा केली आणि एक चळवळच्या माध्यमातून भरपूर हाडे अडचण झाला भरपूर त्रास झाला पण आज संघटना डवळ्यांना आम्ही उभा केलेत आणि त्या व्यासपीठाखाली त्या ध्वजाखाली सगळे समाज एकत्र येऊन आणि एक असे ठरवले आज आपल्या लग्नाचा वाढदिवस असू द्या जन्मतारीखचा वाढदिवस जर साजरा करतात तर कुंचीकोडला एक व्यासपीठ आणण्यासाठी देवधर्म भाजवत ठेवून एक दोज एक झेंडा त्या दृष्टीनातून एकवीस फेब्रुवारी हा कुंचीकोड दिवस म्हणून ज्या दिवशी कुंचीकोरी समाजाचा जनगण सुरू केलं त्या दिवशी कुंचीकोरी समाजाचा ध्वज निर्माण केलं त्या दिवशी कुंचीकोरीत समाजाचा विकास होण्यासाठी संकल्पना केलं या दृष्टीकोनातून त्यासाठी एकवीस फेब्रुवारी ऐतिहासिक दिवस इतिहास घडवला या देशामध्ये समाजाने त्यासाठी एकवीस फेब्रुवारीला कुंचिकोर दिवस म्हणून एक संदेश अक्का मुंबई महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अक्का भारतामध्ये आम्ही नोंद केले जेणेकरून पंतप्रधान मोदीपासून ते प्रत्येक राज्याच्या सीएमपर्यंत सगळं व्यवहार करून कुणची कोरी स समाज आणि कुणची कोरी डे एक कुंची कोरी दिन या जाहीर करावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या हिशोबाने त्यांचंही उत्तर आम्हाला मिळालेलं आहेत तुम्ही आपल्या पद्धतीने तुम्ही तयार करा या दृष्टीकोनं एवढं चळवळ करून कुठंतरी एक व्यासपीठी एक द्वज मिळून दिलेत हेच आम्ही भाग्य समजतो या दृष्टिकोनात आम्ही आम्ही चळवळ सुरू केलेली आहे सर हमने न्यूजपेपर और मीडिया के माध्यम से आपके सामाजिक कार्य के बारे में बहुत सुना है और आपने एजुकेशन और हेल्थ पे बहुत कार्य किए तो उसके बारे में आप हमें बताइए शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी शिक्षण समाजामध्ये हो निर्माण करण्यासाठी आम्ही कुंची कोणी समाजाच्या होतीने राष्ट्रीय अध्यक्ष कर्तव्याने आम्ही प्रत्येक गावामध्ये वया वया वाट पुस्तकं शाळे शाळेमध्ये मुलांना शाळेत टाकणं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण खर्च आज आता आपण न्यायालयामध्ये सव्वाशे विद्यार्थी लोकांचा पाचवी ते दहावीपर्यंत पदवीधरपर्यंत आम्ही शिक्षणाच्या संस्थेच्या माध्यमातून खर्च करतो जेणेकरून शिक्षण ओढ होऊ दे म्हणून शिक्षणाबरोबर पण राहिलं पाहिजे त्याचवेळी आपण आरोग्य शिबिर ठेवतो कॅम्प ठेवतो रक्तदान शिबिर ठेवतो एक रक्तदान श्रेष्ठ दान म्हणून कुणची कोणी समाजावरती आम्ही रक्तदान ठेवतो आरोग्य शिबीर ठेवतो आणि दहावी बारावी पंधरावी विद्यार्थी पाच जणांसाठी पाठीवरती शाबासकी ताप पाहण्यासाठी आम्ही त्याचे गुणगौरव कार्यक्रम करत असतो बेस्ट ऑफ प्लेट म्हणून घरं जाऊन आम्ही समाजाच्या जा वतीने आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो जेणेकरून शिक्षण शिकला तर परिवर्तन होईल मुलगी शिकली परिवर्तन होतं त्या हिशोबाने मुलीपासून मुलापासून सगळ्यांना शिक्षणाला जास्त जोड देऊन आज आजच्या तारखेमध्ये आमच्या समाजामध्ये डॉक्टर्स आहेत वकील आहे इंजिनियर आहे सी ए हे अभिमानाची गोष्ट आहेत आम्हाला अभिमान वाटतो की माझ्या समाजाचे बांधव माझ्या समाजाची मुलं मुली हा शिक्षण घेतले त्या वकील डॉक्टर झालेत हे आम्हाला गर्व आहे आणि हे कोणती कोणी समाजाचा हा एक ऋण आहे आपण पेडूया म्हणून आम्ही शिक्षणाला जास्त जोड दिले आहेत त्यामुळे आरोग्य शिबिरला पण सगळे कॅम्पिंग करतो आज कुठला ऑपरेशन असेल काय असेल संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून त्याचं ऑपरेशन पूर्ण करून घेतो त्यासाठी जीवनामध्ये आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे शिक्षण राहायला पाहिजे तेव्हाच कुठे तर पुढचं भविष्य दिसेल त्या दृष्टीनो आम्ही या गोष्टीला महत्त्व देतो आज संस्थेच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या समाजाच्या माध्यमातून हे देशामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आणि ते असं नाही की फक्त कुंचिको समाजासाठी आम्ही करतो इतर धर्मीय लोकांना पण आम्ही मदत करत असतो हे आमचा संदेश आज आपल्या द्वारे मी देऊ इच्छितो सर तुमच्या जीवनातील प्रेरणा कोण आहे आणि तुम्ही स्वतःला कसं प्रेरित करतात जीवनामध्ये आईबाबा जन्म देत असतो आईबाबांच्या आशीर्वादाने आपण शिक्षण घेत असतो एक दे समाजासाठी एक चांगले संदेश द्यावा हे वाटचाल देण्यासाठी आई बापाचा आशीर्वाद कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन आज आम्ही हा काम करत असताना आमचं प्रेरित आज आमचे समाज भा माझ्या समाजाचे माझे बंधू होता माझा भाऊ होता आज आमचा दुर्गापा जाधव या समाजासाठी काहीतरी करावं लागेल आमचे भाऊ शंकर जाधव हा संस्थेचे स शिल्पकार आहे त्या त्या आम्ही त्यांचा आदर्श देऊन आणि आमचे इंदूर हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा प्रेरणा घेऊन आज आम्ही समाजात काम करायला आम्ही उतरलेले आहेत आणि त्याचा आधारे घेऊन आज समाज आम्ही काम करत आहोत आम्ही क म्हणजे त्यांचा प्रेरणा त्यांचा आदर तर किती संघर्षातून आज उभा केलं समाज त्या दृष्टीनोत्तर आम्ही त्यांचा आदर आणि प्रेरणास्थान घेऊनच आम्ही समाजाचा वारसा सुरू केलेला आहे जसे कुंचीको समाज की जो परंपरा थी आपने महाराष्ट्र पुरे देश के सामने रखी उसके बारे में हमें बताइए एकवीस फेब्रुवारी कुंचीकोड दिन आज वाकोला पाटक हायस्कूलमध्ये आम्ही जाहीर केलं जेणेकरून एक देशाला एक समाजाचा इतिहास काय कळून येण्यासाठी आज तिथे आम्ही एक गॅलरी प्रदर्शन तयार केलं होतं म्हणजे समाजाने काय काय काम केलं कुठलं कुठलं वेशभूषा होता समाजाचा त्या दृष्टिकोनातून आमच्या समाजाला कसं नाव पडलेत आज गो गोन्नीपासून आज झाडू विकण्यापासून टोपली विकण्यापासून काही मधारीचे काही गोष्टी करायचे होतात ते आमचं ते नाव नाहीत त्या त्याच्यापासून आणि कुंचीकोरी समाज कसं नाव पडलं तर धनगर समाजाचं गोंग गोंगडी ते बनवतात त्या कुंचीच्या नावाने कुंचीकोरी समाज पडलं ते इतिहास देशाला आणि महाराष्ट्राला त्या दिवशी आम्ही जाहीर केलं की कुंचीकोरी समाजाचं नाव ना या कुंची कुंचीमुळे धनगर समाजाचा घोंगडी बनवायची याच्यामुळे आज कुंचीकोरी समाजाचं नाव ठेवलेत आणि हा इतिहास भविष्यामध्ये कुंचीकोरी समाजच समुद्र जाऊ द्या या दृष्टीवरून आम्ही एक इतिहासात समाजापुढे त्या एकवीस फेब्रुवारी कुंचिकोरी दिवसानिमित्त आम्ही जाहीर केलेलं आहे सर रहा है और कुंचीकोर वे समाज आज बहुत ही बेहतरीन कार्य कर रहा है तो उसके बारे में आप क्या बोलना चाहोगे आज कुंचीकोडी समाजाचा अभिमानाची गोष्ट आहे गर्वाची गोष्ट आहे कारण का आज समाजाला एक व्यासपीठ नव्हतं एक बोझ नव्हतो आणि जनगणांचा जा आकडा नव्हतो त्या दृष्टीनातून आज, आज आमचा कुंचीपोडी समाज एवढा आपण सर्व कुंचीकोडी समाज सर्वाजी विकास आज आमचा एकच उद्देश आहे कुणची समाजाचा सर्वांगीण विकास हा एक उद्देश आहे आणि हे उद्देश कुठे तर ध्येय आमच्या पुढे दिसत आहेत आणि या समाजाचा ढोलाने पडत आहेत जसं की भारताचा तिरंगा झेंडा जसं द्वज पडत होतो तसं कुंची समाजाचा द्वष अभिमानाने गर्वाने पडकत आहेत तेच आमचं प्रेरणास्थान भविष्यामध्ये येणारं भविष्यामध्ये जे मुलं तेच प्रेरणास्थान तेच आदर्श घेऊन पुढे जपणार एवढंच आम्ही आशा फाळतो आणि कुंची कोणी समाजाचा सर्वांगण समाज समाज विकास आज आमचं एकच व्याज करून आम्ही एवढं काम करून एक प्रे समाजाला प्रेरित दिले आहेत आणि ह्याबद्दल समाज बांधवाने सगळं सहकार्य केल्याबद्दल समाज बांधवाचा मी धन्यवाद आखिर मे हे सवाल आहे की को क्या संदेश देना चाहोगे ताकी व में और बेहतरीन कार्य कर सके करची कोणी समाज बांधवाना युवा कार्यकर्त्यांना किंवा इतका धर्मीय समाज युवा लोकांना असं माझे एकच संदेश आहेत म्हणजे आपण व्यसनमुक्ती करा व्यसन हारी जाऊ नका आणि एक समाजाला आणि एक देशाला आपला नेतृत्व पाहिजे पाँग। आणि आपलं भविष्य कसं घडवायचं आपल्या हातात आहेत त्यासाठी सगळ्या सगळ्यांनी आपलं प्रेरणास्थान समाजाचा दोष समाजाचा आपलं आईवडिलांचं नाव हो, समाजाचं नाव हो, पुढे कायम पाचला नाही पाहिजे आणि भविष्यात येणारा तुमच्या निवृत्वाखाली समाज पुढे गेला पाहिजे एवढंच मी अपेक्षे करतो आणि त्यासाठी दारूबंदी करा व्यसनमुक्त करा काही गोष्टी व्यसनाहारी जाऊ नका आणि एक समाजाला एक संदेश द्या आणि आपला समाज सुजलम संपलम करूया आणि सगळे मनाने दह्य करूया आणि एक संकल्प करून असं आपण ठरवूया की आपण व्यसनमुक्ती समाज करूया आणि युवा सेनेला यु युवा कार्यकर्त्यांना पुढे संदेश देऊन भविष्यामध्ये आपला वाटचाल आपला इतिहास तसंच असू द्या एवढंच मी चंद्रदेव इच्छितो आणि सगळे युवा कार्यकर्त्यांना समाज बांधव असो इतर समाज युवा असो खरंच तुम्ही सगळे आपापल्या आई वडिलांचा कुलदेवचा मान सन्मान मान सन्मान ठेवा आणि भविष्य घडवा तो भविष्य तुमच्या हातात आहेत तुम्ही घडवाल एवढं मी अपेक्षा करतो सर धन्यवाद आपका किमती समय हमे चॅनल्स के माध्यम आपका धन्यवाद चाहता आज समाज का प्रबोधन आप कर रहे हो जय हिंद जय महाराष्ट्र